राज्यात सोमवारपासून सुरू झालेल्या बूस्टर डोसला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळतोय. दोन्ही डोस घेतलेल्या अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 19,72,000 इतकी आहे आणि यातल्या केवळ 5% कर्मचाऱ्यांनी बूस्टर डोस घेतलाय. नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 3,035 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 9 मेला 3,000 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर 8 महिन्यांनी 3,000 आकडा पुन्हा उसळल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 10,982 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत तर पॉझिटिव्हिटी रेट हा 32.84% इतका आहे. कोरोनाच्या संकटाला गेल्या 2 वर्षांपासून तोंड देत असतानाच भविष्यात औषधांचा तुटवडा भासणार आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये 70% औषधांचा तुटवडा भासत असून थकीत बिलांमुळे औषध पुरवठा होत नाहीये. हाफकिन संस्थेकडे तब्बल 90 कोटींची बिलं थकली असून वारंवार पत्रव्यवहार करूनही ही थकबाकी मिळालेली नाही. लसीचे 2 डोस घेतलेल्या पर्यटकांनाच यापुढे आता लोणावळ्यात प्रवेश मिळणार आहे. कोरोना संसर्ग वाढू लागल्यानं त्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. त्यासाठी लोणावळा शहरातील प्रवेशद्वारांवर तपासणी नाके लावण्यात येतील. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लोकप्रतिनिधींनाच गांभीर्य नसल्याचं वसई विरारमध्ये दिसलं. विरार पूर्वेच्या गोपचारा पाडा येथे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. हे सामने आयोजित करणाऱ्या माजी नगरसेविका जिनत शेख आणि त्यांच्या पतीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. खेळाडू आणि प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. व्यासपीठावरही मान्यवरांसह कोणाला सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर याचं भान दिसत नव्हतं. कल्याणमधील शिवाजी चौक ते मोहम्मद अली चौक आणि स्टेशन परिसरातील मार्केटमध्ये नागरिकांची एकच गर्दी दिसून आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला आहे. फेरीवाले सर्रास बसलेले पाहायला मिळत आहेत. अनेकांच्या तोंडावर मास्क नाहीये. गर्दीमुळे रुग्णवाहिकेला जाण्यास सुद्धा अडथळा येतोय. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे आंब्याच्या निर्यातीला ब्रेक लागला होता. मात्र आता फळांचा राजा हापूस अमेरिकेत जाणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळालाय. दरवर्षी तब्बल 1,000 टन आंबा अमेरिकेत निर्यात होतो. यात 300 टन हापूस आंबा असतो. मात्र कोरोनामुळे संपूर्ण जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा बिहार या राज्यातून आंबा निर्यात बंद होती. दरम्यान आता निर्बंध उठवण्यात आले आहेत. अवकाळी पाऊस गारपीट आणि धुक्यामुळे द्राक्ष पीक संकटात आली आहेत. निर्यातदार शेतकऱ्यांनी मात्र सातासमुद्रापार निर्यात सुरू केली आहे. आतापर्यंत 5,500 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली आहे. हंगामाच्या सुरुवातीला 40 देशात द्राक्ष पोहोचलेली आहेत. येवल्यात दाट धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे गहू हरभरा या पिकांना फायदा होणार असला तरी द्राक्ष बागांना याचा फटका बसणार आहे. येवला तालुक्यातील धनकवाडीतल्या साईनाथ आणि अनिल जाधव या कांदा उत्पादक शेतकरी भावंडांनी 50 किलो वजनाची कांद्याची भव्य प्रतिकृती साकारली आहे. 150 किलो वजनाची भव्य अशी कांद्याची प्रतिकृती आपल्या बंगल्यावर साकारली असून संपूर्ण गावात याची चर्चा होती आहे. कांदा पिकांचा वडिलोपार्जित उद्योग आहे. त्यांची ही कलाकृती पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातून लोक येत आहेत. गेल्या 72 दिवसांपासून देशात पेट्रोल डिझेलचे किमती ज्या आहेत त्या स्थिर आहेत. मात्र विमानाच्या इंधनांचे दर हे 4.2% वाढले. 4 नोव्हेंबरपासून या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान या काळात पेट्रोल डिझेलच्या किमतीत कोणतेही बदल का झाले नाहीत याचा खुलासा करण्यात आला नाहीये. देशामध्ये सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षापासून आतापर्यंत सोन्याची आयात 2 पटीहून अधिक झाली आहे. वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली असून 38 अब्ज डॉलरहून अधिक मूल्याच्या सोन्याची देशामध्ये आयात झाली आहे.
मध्य रेल्वेच्या विस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या काळात 20,401 प्रवाशांची विस्टाडोम डब्यांनी प्रवास केलाय। मध्य रेल्वेने या माध्यमातून 2.38 कोटींचं उत्पन्न मिळवलंय। मुंबई ते गोवा या मार्गावरील दरे, नद्या यासह धबधबे, पश्चिम घाटाची मनमोहक दृश्य नजरेत कैद करता येतात। मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी गणेशोत्सव समित्या मूर्तिकार संघटनांची आज बैठक बोलावली आहे। या बैठकीत गणेश मूर्तीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावरील बंदी बाबत निर्णय घेतला जाणार आहे। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आधीच पीओपी बंदीचा निर्णय दिलाय। दरम्यान केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळानेही पीओपीच्या वापरावर बंदी घातली आहे। आज डोंबिवलीत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। डोंबिवली पूर्व पश्चिम भागात पाणी पुरवठा होणार नाहीये। आज सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान डोंबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे, त्यामुळे पाणी पुरवठा खंडित केला जाईल। संगमेश्वर मंदिराजवळ जखमी झालेल्या दुर्मिळ गव्हाणी घुबडाच्या 3 पिल्लांना वनजीवन रक्षक टीमच्या सदस्यांनी प्राण वाचवलेत। मंदिराजवळ 20 फूट उंचीवरच्या पडीक टाकीत ही पिल्लं पडली होती। ग्रामस्थ चेतन थोरवे यांनी वनजीव रक्षक टीमशी संपर्क साधला। त्यांच्या टीमनं पिल्लांना प्राथमिक उपचार दिले। पुढील उपचारासाठी पिल्लं रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेंना पाठवण्यात आलेत। विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाचा निषेध म्हणून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानासमोर रांगोळी काढण्यात आली आहे। भाजप युवा मोर्चा युवती विभागाने हे अनोखा आंदोलन करत नाराजी व्यक्त केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात मंत्र्यांच्या घराबाहेर निषेध रांगोळ्या काढून हे काळे विधेयक मागे घेण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। नवी मुंबईतील वाहनांना वाशी आणि ऐरोली येथील टोल नाक्यावर टोल माफ करण्यात यावे अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे। नवी मुंबई शहर हे मुंबईला लागूनच असल्यानं येथील बहुतांश वाहनं दररोज मुंबईला ये जा करतात, त्यामुळे नवी मुंबई पासिंग असलेल्या MH 43 वाहनांना वाशी आणि ऐरोली टोल माफ करावा अशी मागणी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे केली आहे। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात घरफोडी करून रोख रकमेसह सोन्या चांदीची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। आरोपीकडून 4,19,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ओंकार गवारी असं या चोरट्याचं नाव असून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि जुन्नर पोलिसांनी ही कारवाई केली। व्यापाऱ्यांवर खंडणीसाठी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी KDMC चा माजी नगरसेवक सचिन खेमा यांना पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सतीश पोकळे या आरोपीलाही अटक करण्यात आली। या प्रकरणातील 4 आरोपी फरार आहेत। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।